नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी सध्या महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे त्याच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी प्रचाराला प्रचाराचा आज नारळ फोडण्यात आलेला आहे काही ठिकाणी बैठका सुरू आहेत आज उस्मानाबाद तालुक्यातील तेर गावामध्ये आहे मी या तेर गावचे हे नागरिक आहेत माझ्यासोबत आता यांचं एक पॅनल आहे त्यापूर्वी प्रशासनानं घालून दिलेल्या आचारसंहितेचं तुम्ही सर्वांनी पालन करायचं आहे आणि संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजा बजावायचा आहे तुम्ही मतदान करायचं आहे सर्वांनी मतदार असतील त्यांनी मतदान करून मतदानाचा हक्क बजावायचा आहे आता मी तुम्हाला तेर गावातली परिस्थिती नेमकं काय सुरू आहे मी दाखवणार आहे तुम्हाला बघा राजकारण कसं असतं निवडणुकीला या ठिकाणी आता सदस्य आहेत उभारलेले यांनी एका दुसऱ्या पॅनलकडून अर्ज भरला होता त्याच्यानंतर आता त्यांनी या पॅनलमध्ये प्रवेश केला आहे आता आपल्यासोबत आहेत तुमच्या यापूर्वी पत्नी ग्रामपंचायती सदस्य होत्या आता तुम्ही या ठिकाणी आता या पॅनलमधून उमेदवारी सदस्यपदासाठी उमेदवारी घेतलेली आहे काय वाटतं मी महाविकास आघाडीकडून सर्वसाधारण पुरुष म्हणून सहा नंबर वार्डमध्ये सदस्यपदासाठी निवडणूक लढ लढवतो आहे नाव नाव तुमचं नाव मी बापूराव लक्ष्मी नाईकवाडी मी वार्ड क्रमांक मधून सर्वसाधारण पुरुष पदासाठी सदस्यपदासाठी मी निवडणूक लढ लढवतो आहे पूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये माझी पत्नी या ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करिल परंतु या भारतीय जनता पार्टीमध्ये हुकुमशाही आहे स्वातंत्र्य तिथं ती काही नाही मी स्वतः तिथं जवळून पाहिलं आहे लोकांचं काम मी भांडणं करून करण्याचा प्रयत्न केला परंतु सा स्वातंत्र्याने मला तिथं दडपशाहीला सामना करावा लागला कुठलंही काम त्यांनी करू दिलं नाही त्यांच्यामध्ये हुकुमशाही आहे आणि मला ता ताटाखालचं ता म्हणून राहायचं नाही तिथं ठीक आहे मान्य आहे तुमचं तुम्ही जी बोलता हे पण ठीक आहे पण तुम्ही जो फॉर्म भरला होता निवडणुकीसाठी ते आत्ता ते कोणत्या पॅनलमधून भरला होता सुरुवातीला मी तसं तर निवडणूक लढवायची मी लढवणार नव्हतो कोणत्या प्या लढकून बसणार सांगतो मी मी निवडणूक लढवणार नव्हतो मी सगळ्यांना सांगितलं लंडा मला निवडणूक लढवाय लढवायची नाही परंतु नागरिकांमधून मला लोकांमधून मला म्हणत होते की फॉर्म भर फॉर्म भर फॉर्म भर मी अपक्षच निवडणूक लढवायची होती परंतु काय मी त्या पक्षामध्ये असल्यामुळं वरिष्ठांनी मला थोडं बोलवून घेतलं व भर उमेदवारी असं मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं म्हणून मी खालच्या गाव त्या भारतीय जनता पार्टीचे काय पाच सात लोक आहेत त्यांचा कारभार त्यांचं ते वागणं ते मला काय आवडत नव्हतं आणि मी त्यांच्यावरती नाराज होतो मला काय त्यांच्यावर करायचं परंतु वरिष्ठांनी सांगितल्यामुळं मी त्या ठिकाणी फॉर्म भरला होता माझ्या पत्नीने पण शिवसेनेमध्ये प्रवेश केला जाहीर प्रवेश केला आहे दोघांनी प्रवेश केला असं म्हणा आम्ही दोघांनी या जिल्ह्याचे माझे नेते या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर व या कळम उस्माना तालुक्याचे आमदार कैलादास पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मी शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला आहे आणि निश्चित मला तिथं न्याय मिळेल व आम्ही जी महाविकास आघाडी स्थापन केली व आमचे सगळे जे उमेदवार आहेत आमचं पॅनल मोठ्या बहुमतांनी निवडून येईल आणि आमचे सगळे यंग उमेदवार आहेत आणि आम्हाला काम करण्याची इच्छा आहे आम्हाला कुठं जाऊन तिथं काय कोणाची गुलामगिरी करायची नाही आम्हाला जनतेसाठी मी उभा राहिलो आहे जनतेतून मला वळ होता की उभा राहा आणि मी त्या जनतेचं काम करण्यासाठी मी सतत मी पाच वर्ष माझी पत्नी सदस्य होती म्हणून मी झालं निवडून आमच्या पत्नी दिलं म्हणून मी गायब झालो तुम्ही सहानप्रमाणे जा मी जाऊन बघा की मी सातत्याने पाच वर्षे लोकांच्या संपर्कात राहिलेला एक साधा माणूस आहे एक हक्काचा माणूस लोकांचा आहे असं मला लोकांनी सांगितलं तू काय कर तू उभा राहा तू त्या महाकोशाकडे मी जा उभा राहा लोकाच्या सांगण्यावरून लोकाच्या ओढा माझ्याकडे होता बाबा उभा राहा त्या अनुषंगानं मी उभारलो आहे आता काय वाटतंय मग आता मला आनंद आनंद वाटतो आहे आणि मी खुश आहे आणि निश्चितपणावर खुश आहेत मी माझ्या महाविकास आघाडीवर खुश आहे आमचे नेते ओम दादा कैला दादा यांच्यावर मी खुश आहे मिळालेत नाही जी आहे ती सांगतोय मी आणि माझी ती नवीन टीम आहे खरोखरच चांगली टीम आहे आणि निश्चित आमचा विजय मोठ्या मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे बघा <laughs> कसं नेते आठ दिवसामध्ये बदलतात मी तुम्हाला दाखवलेलं आहे काय सांगाल त्याच्या या गावामध्ये सध्या ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे काय वातावरण आहे कसं आहे सध्या ग्राम तेर ग्रामपंचायत निवडणूक हे आता सध्या चालू आहे तेरमध्ये आणि तेरमध्ये महाविकास आघाडीचा एक पॅनल पडला आणि बी जे पीचा एक पॅनल आहे आणि आम आदमीचा एक पॅनल असे तीन पॅनल तेरमध्ये पडलेले आहेत परंतु तीन पॅनल पडले तरी आजची स्थिती अशी आहे की महाविकास आघाडीचं जे पॅनल आहे ती शंभर टक्के येण्याची खात्री ये भी भी आहे कारण त्याचं असं आहे की तेरमध्ये पाच वर्षीय जे गाववाल्यानं सरपंच निवडून दिला त्यांनी एकही काही काम केलेलं नाही जे उपसरपंच होते काय बी जे पीचे काही आठ दहा जे कार्यकर्ते आहेत फक्त त्यांच्याकडे एवढंच आहे की गुंडगिरीशिवाय दुसरी काय नाही कुणी एखादा साधा माणूस भी गेला की काही कामासाठी त्याला दमदाटी केल्याशिवाय त्याला काय ओरे बोलल्याशिवाय हे असं ते बरेच लोकाला आणि गोरगरीब जनता नाराज झालेली आहे त्याच्यामुळं महाविकास आघाडी पॅनल ही येण्याची श शंभर टक्के खात्री आहे दुसरी गोष्ट अशी आहे तेरमध्ये एक दहा लोक बी जे पीचे आहेत आणि ते फक्त बी जे पीनं ह्याच्यासाठी की त्यांना असं पाळलं आहे की लोकांच्या अंगावर जाणे लोकांशी भांडणं करावे असं त्यांचं एक धोरण आहे आणि त्या ह्याच्यामध्ये दबावामध्ये आज त्यांनी दोन तीन वर्ष जे झालेत ते ग्रामपंचायत चालविलेली आहे आणि ह्याच्यात आता कारण असं म्हणल्यानंतर एक वर्ष पाऊस काळ जास्त झाला पाऊस काळ जास्त झाल्यानंतर त्याने जी नालीचं काम केलं ती माझ्या स्वतःच्या शेतामध्ये पाणी आणून गावातलं नालीचं आणि पावसाचं पाणी ह्याच्यामध्ये आणून टाकलं त्याने सोडलं आणि सोडल्यानंतर त्याच्या पे त्या सोडल्यानंतर आम्ही बरेचशा अर्ज भानगड्या अमुक तमुक केल्या परंतु त्याच्यावर काहीच त्यांनी विचार केला नाही आणि त्या पाण्यामुळं एक वर्षाचं पीक जवळजवळ दोन दो दो ते अडीच लाख रुपये माझं नुकसान झालं आहे म्हणून मी जी गुंडगिरीचा जी शब्द वापरला की कारण आज माझ्यासारख्याला जर समजा त्यांनी असं केलं असेल तर सर्व जनतेला कशी वागणूक मिळाली असेल हे जनतेनं हवी तुम्ही काय पॅनल वगैरे हो उभा हो केलं आमचं पॅनल महाविकास आघाडी पॅनल प्रमुख तुम्ही पॅनल प्रमुख आहात का आम्ही तिन्ही पक्षाचे जी मेन मेन लोक आहेत ते प्रमुख आहेत हा नाव काय तुमचं माझं नाव अब्दुल वासिद काजी आता कशी परिस्थिती आता काय वाटतंय काय होईल आता हे तर लागलेलं ला आहे आज आम्ही नाही तेवढं प्रयत्न करून आम्ही आमचं पॅनल आणण्याचं ही ताकद लावून पॅनल आणण्याची आम्ही हमी घेतो या ठिकाणी माजी सरपंच आहेत काय परिस्थिती सध्या या ठिकाणी तेरगावामध्ये आता ग्रामपंचायतची निवडणूक लागलेली आहे आज ही आमची निवडणूक लागली असली तरी आज आम्हाला जी एकत्र एक येण्याचं गावातल्या ज्येष्ठ नागरिकाने तळागाळातला जी नागरिक आहे जे मतदार आहे त्याने आम्हाला प्रवृत्त के प्रवृत्त केलं के की आमचं म्हणणं नव्हतं की पॅनेल करावं म्हणून पण शेवटी हुकुमशाही झाली तेरमध्ये की एक काम आहे ते तीन ठिकाणी दाखवलं जातं मी सरपंच असल्या आदर मी गावाला दाखवून दिलेलं आहे है की ह्यांनी एक कामाचा बजेटवर तीन ठिकाणी पैसे उचलले आहेत आपल्या पूर्ण भारत देशात जर उदाहरण काढलं तर भारतीय संविधानमध्ये आपल्या घटनामध्ये जे जे अधिकार दिलेला आहे लोकाला किंवा शासनाला ह्यांनी चक्क पायदळ तुडवलेला आहे त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला की आमचं तेरणा धरण आहे दहा ते अकरा वर्ष झालं त्याचं अंडरग्राऊंड पाईपलाईन द्यायची म्हणून कॅनलचं पाणी बंद झालं ती योजनाच आहे फक्त साडेबारा कोटी रुपयाची आणि त्याची आड तीस कोटी रुपये चाललेत आम्ही चक्क त्याच्यावर लोकशाही पद्धतीनं आंदोलन केलं उपोषण केलं ह्याचा काही उपयोग झाला नाही प्रशासन लेवलला मग मला सांगा बाराशे तेराशे शेतकरी आहेत कुटुंब आहेत एका शेतकऱ्याचं मला सांगा एक हेक्टरचं पंचवीस ते पन्नास हजार रुपये नुकसान होतं आहे न दिल्यामुळं आज तेरणा धरण आहे शंचा शंभर एकरूस आहे आज जी म नेतृत्व करते आमच्या तेरचं ह्यांचा शंभर रुस आहे ह्यांच्या राणाला शेवळ आलं आहे आणि आमच्या रानाला एक गिलासभर पाणी मिळत नाही मग ह्याने कुठल्या अधिकारांना मतदान मागायचं कशामुळं मागायचं आज तेरणा धरण आहे आज मला सांगा मूलभूत अधिकार म्हणून शासन कोट्यवधी रुपये खर्च करत आहे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मी हा तुम्हाला विषय दाखवतोय काय म्हणलं आज मला सांगा आज आपण मूलभूत सुविधा अन्न वस्त्र निवारा आज तेरणा धरण भरून आमच्या गावाला पाणी मिळत नाही प्यायला मग ह्याच्यापेक्षा अपेक्षा का असेल आम्हाला लोकांनी प्रवर्त करून आम्हाला सांगितलं मतदान म्हणजे तुम्ही पॅनल उभा करावून आमचं पॅनल प्रमुख सर्व गाव आहे सर्वसामान्य माणूस आमचा पॅनल प्रमुख आहे आणि आम्ही सगळेजण मिळून करायलो आज आमच्या वशी एक रुपये नाही आमचा खर्च गावातून पट्टी गोळा करून लोक खर्च करायलात आज आम्हाला जी उभा केलं आज आमची ताकद आहे आमची ताकद फार कमी आहे पुढच्याची ताकद लेय मोठी आहे पण सगळं साम दाम जण ती वापरतेत पण मतदानाचा जो अधिकार दिलेला आहे बाबासाहेबानं त्याचा अधिकाराचा सर्वसामान्य नागरिक उपयोग करून आमचा पॅनल शंभर टक्के विजय करणार आहे आणि याची अगोदर बी विजय तेरच्या नगरीने करून दाखवलेला आहे आज तेरमध्ये क्रांती होणार आहे आज ही पैशाच्या जेव्हा आज ह्याने शॉपिंग सेंटर आमच्या तेरमध्ये नाही लोकांना पाणी मिळत नाही शेतीसाठी पाणी मिळत नाही मला सांगा अजून ग्रा ग्रामपंचायतीचं साधं प्राणपत्र लागत असलं तर त्याला बाकी भरल्याशिवाय दिलं जात नाही आणि ज्या ज्याकडे बाकी हजारो रुपये आहे त्याच्या घरी नेऊन प्रमाणपत्र दिलं जातं शिक्षणासाठी लोकांना प्रमाणपत्र लागलं ती दिलं जात नाही अशा अनेक अडचणी आहेत हेनी सांगावं की आम्ही आम्ही ह्या चाळीस वर्ष निवडून दिल्यानंतर ह्यांनी गावासाठी काय केलं आहे मला सांग जी माणूस पाच वर्षात दहा वर्षात करू शकतं आहे हेनी चाळीस वर्षात करू शकले नाहीत मला असं अंडरग्राऊंड नालीचं काम आहे आज तुम्ही जाऊन बघा प्रत्यक्षात अंडरग्राऊंड नालीचं कामच होतं ती चाळीस ते पन्नास लाख रुपयात शेनी त्याचं टेंडर काढून त्याला कुणाला टेंडर न भरायला लावून अतिरिक्त त्याचा ही करून एक कोटी तीस लाख रुपयाचं काम केलं म्हणजे एका कामात ऐंशी लाख रुपयाचा भ्रष्टाचार आहे असं तेर तुम्हाला सांगायला गेलं तर अनेक अनेक काम आता, ये आता आ, या सर्व वातावरणावरून तुम्हाला असं हे जे पॅनल आहे उभा किंवा राजकीय परिस्थिती कशी आहे या ठिकाणी आता सध्या किती पॅनल आहेत आणि कोणत्या कोणत्या ह्याच्या पक्षाच्या लोकांनी केलेल्या आहेत आज तेरमध्ये दोन पॅनल पडले आहेत एक पॅनेलमध्ये नऊ ते दहा उमेदवार आहेत एक आम आदमी आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं एक पॅनेल आहे आणि आम्ही सर्वजण मिळून गावकऱ्याच्या वतीनं आम्ही एक पूर्ण पॅनेल केलेलं आहे आमच्या पॅनेलमध्ये सतराशे सतरा उमेदवार आहेत आमचा सक्षम पॅनेल आहे आणि आमचा पॅनेल ही गावातल्या सर्वसामान्य लोकांनी उभा केलेला पॅनेल सरपंचपद कोणाकडे आहे सर्व सर्व पण सर्वसाधारण महिलेसाठी आहे सर सरपंच सरपंचपद सरपंचपद ये... एसटी महिलासाठी आहे एस टी महिला सरपंचपद पाडलेलं आहे त्यासाठी आमचा उमेदवार आहे आणि बाकीचे सगळे आमचे सक्षम उमेदवार आहेत आणि आम्हाला गावाने सांगितले ह्यांना उमेदवार त्यामुळे आम्ही उमेदवार दिलेले आहे आणखी या ठिकाणी काही नागरिक आलेले आहेत पॅनल प्रमुख आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या सध्या परिस्थिती अशी आहे की आम्ही सर्वांनी गावातल्या ज्येष्ठ लोकांनी म्हणून पॅनल केला आहे सध्या पोषक वातावरण आहे माझ्या हातात एक यादी आहे गेल्या पंचवार्षिकमध्ये अंदाजे सात कोटीचा निधी आला आहे त्या सात कोटीमधला तीस लाखाचा सुद्धा पारदर्शक काम या तेरमध्ये झालेलं नाही आणि समजा एखादा रस्त्याचं काम जर त्यांनी निधी टाकला तर डबल डबल त्या ठिकाणी निधी टाकला जातो राहिला प्रश्नच आमच्या गावचं हे गोरबाकाकाचं मंदिर आहे या ठिकाणी पंचेचाळीस वर्षात ज्या पद्धतीनं ज्यावेळेस आमच्या मुलाखडा सदस्य होते त्यावेळेस भरपूर त्यांनी निधी आणला आणि ह्या मंदिराचं काम केलं पण ज्या ज्यांनी इथं मंत्रिपदं भोगली ज्यांनी सत्ता भोगली ते ज्या पद्धतीनं काम करू शक क कर करायला पाहिजे होतं त्या ते पद्धतीने त्यांनी काम केलं नाही दुसरा विषय आमच्यासाठी एक महत्त्वाचा आमच्या इथं जिल्हा परिषद शाळा आहे खालच्या इशेला शाळा नऊ लाखाची आहे आणि दुरुस्ती सत्तावीस लाखाची आहे शाळेत विद्यार्थी जात नाहीत विद्यार्थी शाळा तिथं भरली जात नाही परंतु आपल्या जवळचे कार्यकर्ते जगवण्यासाठी त्या ठिकाणी पैशाचा उपयोग करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम केले जातात आता आजची परिस्थिती काय आहे तुमचं पॅनलला आहे कसं आहे त्याच्यावरून काय वाटतंय काय म्हणले आज तुम्ही पॅनल उभा केलेला आहे त्याबद्दल काय वाटतं सध्या काय नाही सध्या सर्वसामान्याचं मत असं आहे की या ठिकाणी एक वेळेस विरोधी पक्षाला संधी दिली पाहिजे त्यामुळे आम्ही जस्ट लोकांतून पॅनल उभा केला आहे सध्या लोकांची मतं चांगली आहेत आमच्याकडे पूर्ण जे आम उमेदवार आहेत ते युवक आणि पारदर्शक कारभार कर करणारे युवक आहेत त्यात आमचे हे जुने उमेदवार आहेत बंडू थोडसरे म्हणून हे गेल्या वेळेस यांनी उत्तम काम केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक लोकांनी जे उमेदवार निवडलेत ते आम्ही त्यांना आम्ही उमेदवार दिलेली आहे नाव काय तुमचं पृथ्वीराज युवराज अच्छा काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी आता निवडणूक सुरू आहे बैठका सुरू आहेत काही ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडला आहे काय वाटतंय मी बाबराव यशवंत नायकवाडी माझी पंचमी सदस्य आहे मी आम्ही सध्या आता तेर ग्रामपंचायतमध्ये शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष या तिघांनी मिळून महाविकास करून आम्ही एक पॅनल उभा केलेला आहे यापूर्वी देखील दोन हजार सतरामध्ये ग्रामपंचायतला आम्ही मुन्ना खटाकर नावाचा गा सरपंच आम्ही निवडून आणला होता जनतेने निवडून दिला होता पण तो सरपंच यांनी फक्त आणि फक्तही हा अतिक्रमण आहे ह्या नावाखाली केवळ त्या लोकांना हा व्यक्ती विकासासाठी फार फायदेशीर होता म्हणून ज्यांचा निवडून दिला होता पण ह्या न भाजपच्या लोकांनी त्यांना केवळ आणि केवळ फक्त हा एक कुठंतरी त्यांचं थोडंफार दाखवलं की यांचं अतिक्रमण आहे म्हणून आणि त्यांना त्यांनी पदावरून काढून टाकलं तेव्हापासून आजपर्यंत जर बघितलं तर जवळजवळ दर वर्षाला तेर ग्रामपंचायतमध्ये नाही म्हणलं तरी एक ते दीड कोटीचा निधी येतो आत्तापर्यंत सहा साडेसात लाख रुपये कोटी रुपये निधी आला आहे ते असं सांगतात की निधी तर तेरमध्ये ही झाला वापरला गेला पण जर जनतेत गेलं आणि जनतेला जर विचारलं की हा निधी कि कुठं जा खर्च झाला आहे तर जनता सांगू शकत नाही प्रस्थापित लोक सांगू शकत नाही निधी कुठं खर्च झाला मग एवढा निधी येतो जातो कुठं मग हा निधी तुम्ही आल्यानंतर हा निधी तुम्ही एक विशेष लॉकासाठी न वापरला जातो का जनते कसा वापरला जातो हा मदतीने सांगणं गरजेचं आहे आता तुम्हाला काय आता काय वाटतं हे सर्व वातावरणावरून आता आम्ही सध्या जे तीन पक्ष जो आम्ही उभा केला पॅनल ह्याच्यामध्ये आमची मागची परिस्थिती बघितली जनतेचा त्यावेळेस देखील आमच्या स्वसाठी एक योग्य सपोर्ट होता आणि आज देखील तसा सपोर्ट आहे आणि ह्या वेळेस निश्चितपणे आमचे उमेदवार निवडून येणार म्हणजे येणार नक्कीच मी तुम्हाला आता या तेर गावातला ग्राउंडचा रिपोर्ट दाखवतोय आणखीन काही नागरिक माझ्यासोबत आहेत काय परिस्थिती आहे सध्या या ठिकाणी एकदम चांगली परिस्थिती आहे कारण गेल्या चाळीस वर्षापासून ॲज ए मंत मन्त, ॲज ए मंत्री म्हणून त्यांच्याकडे सत्ता आहे परंतु तेरमध्ये शेतीचा विकास नाही अनेक हजारो वर्षाच्या अगोदर तेर हे यातून जगात व्यापार चालत होता पण इथं व्यापारी केंद्र नाही शेतीचा विकास नाही किंवा मंत्री म्हणून चाळीस वर्षे राहत असताना इथले सगळे लोक बेकार आहेत ह्यांना रोजगार नाही तसेच इथले जे स्थानिक मुद्दे आहेत की पाणी नाही लाईट व्यवस्थित नाही रस्ते व्यवस्थित नाहीत गटार व्यवस्थित नाहीत हे स्थानिक मुद्देसुद्धा व्यवस्थित त्यांनी हँडल को केले नाहीत आणि रस्ते खराब आहेत पाणी जात नाही लोक आजारी पडत आहेत इतका गंभीर प्रश्न इथं आहेत आणि आने, अनेक वर्षापासून यांची सत्ता असल्यामुळं ही विरोध कुणाचा म्हणजे यांना विरोध नकोच आहे म्हणजे यांना काय वाटतं की आमची ग्रामपंचायतची सत्ता विरोधमुक्त असावी जसं त्यांचा नाराज आहे विरोधमुक्त भारत तसंच त्यांचा अजेंडा इथंच आहे आणि म्हणून म मला असं वाटतं की बेकारी आहे इतर युवकांची शेतीचा विकास नाही शेतीला पाणी नाही गटारी व्यवस्थित नाहीत रस्ते व्यवस्थित नाहीत लोकाला पियाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे सांड पाण्याचा प प्रश्न गंभीर आहे आता इथं यांनी ए आरसुद्धा बरेच केलेत बोरसुद्धा असंख्य के पाडले परंतु प्रत्येक माणसाला प्रत्येक घरामध्ये जी आर विकत आणावा लागतो म्हणजे पा ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जे लोकांचं जीवनमान उंच उंचवायचं असतं त्यांनी त्या लोकांमध्ये भिंती म्हणजे दरी पाडणे लोकाला एकमेकापासून फोडणे अशा पद्धतीनं कोठ्यावधीचा निधी येतो त्याच्यामध्ये पारदर्शक नाही टेंडर काय करतात त्याच्यामध्ये पारदर्शकता नाही गटारी बांधल्या रस्ते बांधले त्याच्यामध्ये टेक्निकली काहीतरी एक्सपर्टी नाही कसंही गटारी करायचा कसे रस्ते करायचे अशा प्रकारचं अनेक वर्षे सत्तेत राहिल्यामुळे यांना असं वाटतं आहे की आम्ही सर्वसे आहे आणि आम्हाला कोणच काय करू शकत नाही आम्ही करल तसा कारभार ते करत आहेत नाव काय तुमचं कानिपनाथ देवकुळे आता आता काय होईल पुढं आता परिस्थिती आत आहे साहेब तुम्हाला रियली सांगतो मी इथले जवळजवळ आमचे सगळे सतराचे सतरा आणि सरपंच पदाचा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून येणार आहे उस्मानाबाद तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायतमधून मान मानली जाणारी तेरची ग्रामपंचायत आहे या ठिकाणी तीन पॅनल उभा आहेत या ठिकाणी मी आता या गावामध्ये पोहोचले सर्वसामान्य नागरिकाच्या पॅनल प्रमुखाच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला सतत दाखवणार आहे आता आज उस्मानाबाद तालुक्यातील हे तेर गाव येते या तेर गावातील नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत काही आणखीन काही नागरिक आले आहेत काय सांगाल काय परिस्थिती आहे सध्या मी सूर्यकांत बाबासाहेब नायकोडी मी एक व्यापारी आहे व्यापारीच्या दृष्टीने बोलतो मी तेरमध्ये ग्रामपंचायतचे गाळे कुठंच काल नाही त्यांनी वैयक्तिक असे पहिले जे जुने गाळे आहेत ते तसेच बंद पडून आहेत माझी एक इच्छा आहे की बाबा गाळे त्यांनी काढावे नवीन कोणी काढायचे ग्राम आता ग्रामपंचायतची निवडणूक लागली की आता आता कोणी यापूर्वी या काढलेच या यापूर्वी त्यांनी काढलेच नाही आता तुमचं काय म्हणजे आता काय वाटतं पहिले जे गाळे काय बरेच गाळे बंदी आहेत माझं म्हणणं आहे की ग्रामपंचायत पुढाकार घेऊन गाळे काढावे या निवडणुकीबद्दल सरपंचाबद्दल काय वाटतं आता चालू तुम्ही जी निवडणूक आहे सरपंच पद कुणाकडे आहे आणि कसा सरपंच असला पाहिजे सरपंच असा असावा जनतेतून सर्वसामान्यातून काम करणारा असावं मला काय पक्षाबद्दल काय घेणं घेणं नाही कुठल्या का पक्षाचा असा पण सरपंचाने प्रत्येकाचे काम वेळेवर करणे योग्य आहे गाळ्याचा प्रश्न फार गंभीर आहेत गाळ्याला आता जवळजवळ आमच्या इथं दहा दहा वीस वीस हजार भाडे देऊन गाळे लोक बाहेरगावचे लोक बरेच आहेत काय करता तुम्ही व्यापारी आहे मी कशाचं दुकान आहे किराणा होलसेलचं दुकान आहे किराणा पानमट होलसेल दुकान आहे आणखीन काय म्हटले व्यापाऱ्यासाठी गाड्याचा उपयोग होत नाही तो पुढाऱ्यासाठी होतो आणि त्याच्यामुळे ती गाळे बंद आहेत आज आणि मला दुसऱ्या मुद्दा काय सांगायचा होता आज विचार जर केला तेर मध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर आहे आज ग्रामपंचायत प्रत्येक दीडशे रुपये दर महिना पाणीपट्टी वसूल करते आणि पाणी आठ दिवसातून दहा दिवसातून एक वेळेस पाणी कसं असतं हे जनताला विचारून बघा तुम्ही अक्षरशः पाणी पिण्यासारखं नसतं आणि पिण्यासाठी पाण्याची जार आहे ग्रामपंचायतने केलेत आणि जारला एक जारला दहा रुपये मी तीनशे रुपये पिण्याचे पाण्याचे आणि ग्रामपंचायत वसुली दीडशे रुपये साडेचारशे रुपये निश्चित पिण्याच्या यांची वसुली आहे आणि हा विकास आहे का बघा मी तुम्हाला आता ग्रामपंचायतच जा राजकारण जे असतं ते अतिशय छोट छोटं आणि अतिशय अटीतटीचं राजकारण हे ग्रामीण भागात केलं जातं आहे ग्रामपंचायतचा ग्राउंडचा रिपोर्ट मी तुम्हाला सतत दाखवणार आहे याच गावात जे काही दुसरे पॅनल आहेत आणखीन त्या पॅनलच्या सुद्धा मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे तोपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना काय वाटते सर्वसामान्य नागरिकाचं मी तुम्हाला मत दाखवलेलं आहे मी तुम्हाला परत एकदा टुडे समाचार न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला परत एकदा सर्व नागरिकांना विनंती करतो प्रशासनानं दिलेल्या आचारसंहितेचं सर्वांनी पालन करायचं आहे आणि संविधानानं दिलेल्या मतदानाचा हक्क सर्वांनी बजावायचा आहे सर्व नागरिकांनी मतदान करायचं आहे कसा वाटला विषय नक्की कळवा आणि जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच ता आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा नेहमत मुलानी उस्मानाबाद